आज दिवाळीची पहिला दिवस आहे, पहिली आंघोळ ज्याला आपण म्हणतो, त्याप्रमाणे दिवाळी सगळ्या परिवाराबरोबर आम्ही घरामध्ये साजरी केली आणि सर्व राज्यातल्या जनतेला, माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला आणि विशेषतः ज्या सातारा आणि ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्या दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व जनतेला मी दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी दिल्या. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं मनोदय शिंदेसाहेबांनी, फडणवीस साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. फटाकडे कमी वाजवणं, प्रदूषण टाळणं, सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळणं, या गोष्टींचा संदेश हा दीपोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण दिला. शिंदेसाहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार येऊन 100 दिवस होऊन गेलेले आहेत. धाडशी निर्णय, कल्याणकारी निर्णय राज्यातल्या विशेषतः अतिवृष्टी, महापूर, रिटर्न मान्सूनच्या पावसामुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्याच्यासाठी खूप मोठे पॅकेज या सरकारने या ठिकाणी दिलं. मला विशेष म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की पहिल्यांदा अतिवृष्टी महापुरात झालेल्या नुकसानीला 28 लाख शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपये आपण दिले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जी 50,000 रुपयांची अनुदानाची योजना होती, दिवाळीपूर्वीच 2 दिवस तो कार्यक्रम मुंबईमध्ये झाला आणि एका दिवशी आपण 2,500 कोटी रुपये हे त्या शेतकऱ्यांचा 50,000 रुपयाच्या अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातल्या लोकांना या ठिकाणी दिले. निकषात न बसणारे पण पावसामुळं नुकसान झालेलं, ज्यांचं 33% जास्त पिकाचं नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांसाठीसुद्धा निकष बाजूला ठेवून मदत देण्याचा मंत्रिमंडळानं निर्णय घेतला. महाराष्ट्रातल्या भूविकास बँकेचं कर्ज घेतलेले जे सगळे शेतकरी आहेत त्यांचं जवळपास 950 म्हणजे 1,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ करायचा निर्णय सरकारनं घेतला. एवढे चांगले निर्णय म्हणजे अतिवृष्टी महापुरामधल्या नुकसानीला तर पूर्वी NDRFचा निकष होता, आपण NDRFच्या दुप्पट रकमेनं पैसे दिले. 2 हेक्टरची मर्यादा होती ती आपण 3 हेक्टर केली. म्हणजे हे सरकार विशेषतः शिंदेसाहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे या 100 दिवसात जर एवढ्या गतीनं पळतंय तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की ही आराम करायची वेळ नाही. सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना, आम्हाला सगळ्यांना सांगितलं की ही आराम करायची वेळ नाही, आपल्याला लोकांच्यासाठी काम करायचं. मग जर आमचे माननीय मुख्यमंत्रीच 18-18 तास काम करतायत तर त्यांचे सहकारी मंत्री म्हणून आम्हालाही तेवढंच काम करावं लागतं आणि आम्हीही ते करतो आहे, आनंदानं करतो आहे की आपला नेता जर एवढं पळतो आहे तर त्यांच्या बरोबरीनं आपणसुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. मी विश्वासानं आज दिवाळी दिवशी एवढंच म्हणेन की प्रकाशमय महाराष्ट्र, उज्ज्वल महाराष्ट्र, विकासाच्या बाबतीत देशातल्या 1 नंबरचं राज्य महाराष्ट्र हे शिंदेसाहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा मनोदय, मानस, निश्चय आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यात निश्चितपणानं आम्हाला यश मिळेल आणि राज्याची उज्ज्वल परंपरा ती अतिउच्च शिखरावर नेण्याचं या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही निश्चय करतो आणि तो निश्चितपणे आम्ही यशस्वी करतो. परत एकदा राज्यातल्या जनतेला आणि सर्वच आपल्या महाराष्ट्रवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीच्या भागात आता भेट देत आहेत आणि हे जे काही सरकार आहे हे फक्त घोषणा देत म्हणजे आश्वासनं देत आहे आणि हे दिवाळीची भेट अशी आश्वासनाचीच आहे का, असं अशा पद्धतीची टीका एक उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. कदाचित मला वाटतंय त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात अशाच भिष्टी लोकांना दिल्या का काय मग महाराष्ट्रातल्या. ही जी आकडेवारी मी आत्ता सांगितली ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे, ह्याला मंत्रिमंडळाची मान्यता आहे, ह्याचे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. मला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकच विचारायचं आहे की नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा ती मुख्यमंत्री असतानाच झाली होती, अजितदादा उपमुख्यमंत्री असताना झाली होती. तुम्हाला 2.5 वर्ष का बरं ते पैसे देता आले नाहीत? तुम्ही जे 2.5 वर्षात देऊ शकला नाही ते 100 दिवसात पैसे दिले ना आम्ही. हे काम करणारं सरकार आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की माननीय उद्धवजी आता बाहेर पडले, 24 मिनिटाचा दौरा पाहणीचा झाला संभाजीनगरचा. आमचे तिथल्या दोन्ही माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की माजी मुख्यमंत्र्यांचा 24 मिनिटाचा पाहणी दौरा झाला आणि तुम्ही NDRFच्या निकषानं मदत देत होता, आम्ही त्याच्या दुप्पट दिली. तुम्ही 2 हेक्टरपर्यंत देत होता, आम्ही ती 3 हेक्टर केली. तुमच्यापेक्षा जास्त मदत आणि तुमचीसुद्धा त्या काळातली मदत, आम्ही त्या सरकारमध्ये होतो ना,
आम्हाला सुद्धा माहिती आहे आम्ही त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय बोलायचो, अंतर्गत पक्षाच्या बैठकीत काय बोलायचो, आम्ही त्याचवेळी म्हणत होतो हे निर्णय करा, पण हे झाले नाहीत. त्यामुळं त्यांना टीका करू दे, ते नुसतं टीका करतील. महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिले 100 दिवसात किती वेगानं हे सरकार काम करतंय. साहेब, रामराजेंनी काल फलटणमध्ये अशी टीका केली आहे की जे राजकारण चाललंय राज्यामध्ये ते लोकशाहीला घातक आहे, लोकशाही यातून टिकणार नाही, यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना पर्यायानं समोर आलं पाहिजे आणि हे सगळं दूर केलं पाहिजे तर लोकशाही टिकेल, असं टीका केली सरकारवर. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस सत्तेत आली की लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस सत्तेतनं बाजूला गेली की लोकशाहीचा धोका, लोकशाही घातक आहे, म्हणजे लोकशाहीला त्रास झाला. राजे साहेबांना मला नम्रपणानं सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्यापुरतं दिसतं आहे, हे लोकशाही मार्गानेच बहुमत सिद्ध केले ना ह्या सरकारने विधानसभेमध्ये, लोकशाही मार्गाने सभापती निवड केली ना विधानसभेमध्ये, विधान परिषदेचे आपण माननीय माजी सभापती होतात, ह्या लोकशाही मार्गानेच आम्ही चाललेलो आहोत. बहुमताचा आदर लोकशाहीमध्ये केला पाहिजे, बहुमताला लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. त्यामुळं राजेसाहेबांना एवढीच खंत आता आहे की त्यांचा पक्ष हा सत्तेमध्ये नाही आणि त्यांचा पक्ष सत्तेतनं बाहेर असल्यामुळं मागं एकदा मी म्हणलं होतं की ह्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना. त्यामुळं सत्तेविना ते तळमळत आहेत, पण त्यांचीही तळमळ हेच 2.5 वर्ष नाहीत तर पुढची किमान 10-15 वर्ष तरी त्यांना असंच तळमळत सत्तेविना राहावं लागेल. दिवाळी दिवशी मी चांगलं बोलतो, ह्याच्यापेक्षा त्यांना काही जास्त बोलत नाही मी. धन्यवाद.